महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय शहर वाहतूक उपशाखा कल्याण स्वामीनारायण हॉल कच्छ युवक संघ अंतर्गत कल्याण स्टेशन परिसरात गोरगरिबांना मोफत अन्न वाटप करण्यात आले. कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करीत अन्न वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी पोलीस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत वाहतूक शहर उपशाखा कल्याण व स्वामी नारायण हॉल कच्छ युवक संघाच्या तर्फे सकाळी व संध्याकाळी दोन टाइम अन्न वाटप करण्यात येईल. यावेळी वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक कल्याण सुखदेव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील उपस्थित होते. मागच्या वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये देखील स्वामीनारायण हॉल शहर वाहतूक शाखा कल्याण पहिल्या वेळेस जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं होतं तेव्हा पहिलं अन्न छत्र हे आम्ही सुरू केलं होतं आणि जवळपास 29 दिवस ते अन्नछत्र सुरू होतं. त्याच्यानंतर सामाजिक संस्था पदाधिकारी नगरसेवक यांनी अन्नदान सुरू केल्यानंतर आमचं काम आम्ही त्यावेळेस थांबवलं आणि आत्ताही परत बऱ्याच ठिकाणी हॉटली बंद आहेत आणि त्यामुळे स्वामीनारायण हॉल व त्यांचे कच्छ युवक संघाचे सदर कामची मीटिंग झाल्यानंतर की यावर्षीसुद्धा आपण सुरू करायचं, त्यामुळे आजपासून माननीय आमचे पोलीस उपायुक्त श्री बाळासाहेब पाटील, SB मानेसाहेब पाटील आणि दिनेशभाई यांच्या वतीने आज त्याचं खरा अर्थानं आज सुरुवात झालेली आहे आणि आमचं दोन्ही वेळचं जेवणाचं नियोजन आहे. इथं कोणीही उपाशी झोपणार नाही, माझं शहर माझी जबाबदारी, तसं माझ्या कल्याणमध्ये कोणी उपाशी झोपणार नाही ही मागच्या वर्षी जी संकल्पना जी आहे ती आज परत आम्ही सुरू करतो आहे आणि दोन्ही वेळचं जेवण या स्टेशन परिसरामध्ये जे फुटपाथवर झोपणारे आहेत, रेल्वे स्टेशनला झोपणारे आहेत, एसटी स्टँडवर झोपणारे आहेत, भीक मागून उदरनिर्वाह करणारे आहेत, अशा लोकांना चांगलं फूड मिळावं आणि आमचे दिनेश आणि परत जे काही मुस्लिम बांधवांनीसुद्धा आता मला केळ्याची उपलब्धता करून दिलेली आहे आणि आम्ही मास्कसुद्धा आता उपलब्ध करून देत आहोत. थोड्या वेळाने मास्क येतील आणि त्याच मास्क लावून त्यांनी लाईनीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने जे मागच्या वर्षी आम्ही केलं तेच यावर्षी करणार आहोत. आपलं नेहमी आम्हाला सहकार्य मिळत आहे, पत्रकार बंधूंनी या ठिकाणी आमच्या विनंतीवर या ठिकाणी आलात आणि आम्हाला या चांगल्या उपक्रमाला आपण साथ दिली, धन्यवाद. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत या ठिकाणी कल्याण वाहतूक विभाग तसेच स्वामीनारायण हॉल व कच्छ युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमानेने या ठिकाणी कोरोना पिरियडच्या कालावधीमध्ये बरेच लोक उपाशी या ठिकाणी राहत असतात, बरेच हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना वेळेवर अन्न मिळत नाही, त्याशिवाय कामधंदा त्यांना मिळत नसल्यामुळं त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळं त्यांना वेळेवर अन्न मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन या ठिकाणी आम्ही सर्वांनी विचार करून त्या ठिकाणी स्वामीनारायण हॉल युवक संघ आणि आम्ही शहर वाहतूक विभाग यांच्या माध्यमातून जे गरीब लोक आहेत त्यांना या ठिकाणी अन्न वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे आणि याच्या माध्यमातून गरिबांना वेळेवर अन्न मिळेल, त्यांचं जीवन सुरक्षित राहील, त्यांना कोरोनाशी लढण्याची प्रतिकार शक्ती या माध्यमातून निर्माण होईल व एक या माध्यमातून एक समाज उपयोगी काम या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यामध्ये स्वामीनारायण हॉल व युवक संघ यांचं जे योगदान या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही शहर वाहतूक शाखेअंतर्गत त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.